जिल्हा परिषद पूनम गेट इथं अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं कोलकाता आणि बदलापूर येथील अमानवी घटनेच्या निषेधार्थ तीव्र निदर्शनं करण्यात आली. जिल्हा परिषद पूनम गेट इथं अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं कोलकाता आणि बदलापूर येथील अमानवी घटनेच्या निषेधार्थ तीव्र निदर्शनं ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्य आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी माजी आमदार नरसय्य आडम मास्तर यांनी आपले विचार मांडले. 20 वर्षाची तरुणी, 700-800 लोक पोलिसांसमोर, तिला नग्न करता अंगावर एक कापडी राहत नाही, सकाळी 9 वाजता नग्न जिंदा काढलं जात. सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. व्यासपीठावर युसुफ शेख मेजर, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, फातिमा बेग, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, अशोक बल्ला यांची उपस्थिती होती. या आंदोलनासाठी शकुंतला पाणीभाते, सुनंदा सूर्यवंशी, गंगूबाई कणकी, अफसाना बेग, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी, दाऊद शेख, दीपक निकंबे, बापू साबळे, अकिल शेख, किशोर मेहता, बाबू कोकणे, नरेश दुगाणे, वसीम मुल्ला, कादर शेख, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्ल्याळ, वीरेंद्र पद्मा, मल्लेशम कारंपुरी, दत्ता हजारे, विश्वनाथ बिराजदार, बजरंग गायकवाड, श्याम आडम, सनी शेट्टी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी, तर आभार अफसाना बेग यांनी मानले. पूरी जिल्हा परिषद पूरा भर नाही.